मी ललित राठोड. आपण आज आलेलो आहे खांडवी या गावामध्ये प्रगतशील शेतकरी बळूभाऊ बरकुले यांच्या शेतामध्ये. तर यांच्या शेतात प्लॉट व्हिजिटला आलो होतो आपण टरबूज या प्लॉटसाठी. तर त्यांना सीविटा सुपरशक्ती साईज मोर आणि बाहुबली हे प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर त्यांना याच्यामध्ये काय काय वाटलं या प्रोडक्ट वापरून, तर आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपण बाहुबली हे कसं वाटलं त्यांना विचारू. भाऊ, तुम्ही बाहुबली जे वापरलं होतं या प्रोडक्टला आपल्या प्लॉटला, तर तुम्हाला हा प्रोडक्ट कसा वाटला? आम्हाला सुरुवातीला समजा चांगलं फळ वाटत नव्हतं, चांगलं ते औषध दिल्याबद्दल चांगलं वाटलं ते फळ आहे. ते मोठी साईज बी झाली त्याची, कलर गिलर त्याचाही चांगला काळा डोंपाळा चांगला मस्त वाटलं. बरं, तुम्हाला जे आपण सोडल्यानंतर बाहुबली हे वजन वाढायला लागलं हे तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वालिटी पण वाढलेली आहे. बरं, तुमचा अजून एक त्यावेळेस मी आलो होतो तेव्हाच प्रॉब्लेम होता की जो हा शेंडा आहे तो एवढा काही चांगला दिसत नव्हता आणि वाढत पण नव्हता. तर त्याच्यासाठी आपण सीविटा दिलं होतं तुम्हाला. तर हे तुम्हाला कसं काय वाटलं सीविटा? चांगलं नंबर एक औषध आहे. वाढ वगैरे कशी वाटते तुम्हाला? शेंड्याची गिंडीची वाढ गिर वाढलेली, झाडाची गिरनरी पण वाढली तुमची, प्लॉटवर अजून अटॅक नाहीये. त्याच्यानंतर आपण यांना सुपरशक्ती साईज मोर दिलं होतं एकदम सुरुवातीला फळ सेटिंग लवकर व्हावं म्हणून आणि चांगल्या प्रकारे फळ पोसावं म्हणून. हे पण काम करतं, सेटिंग पण हे चांगली झालेली यांची आणि वजन त्यांच्या मनापुरणार वजन आणि क्वालिटी आणि याला चमक जे पूर्ण आलेली आहे. तर भाऊ, तुम्हाला ह्या एक एकरच्या प्लॉटमधून तर किती अपेक्षा आहे उत्पन्न व्हावं म्हणून? आम्हाला अपेक्षा उत्पन्नाची 35 ते 40 टनापर्यंत आहे आमची अपेक्षा. गॅरंटी वाटते का तुम्हाला आम्ही मार्गदर्शन केल्यानंतर एवढं होईल म्हणून? हा, वाटते, अशी अपेक्षा वाटते. बरं बरं, भाऊना त्यांचं मनोगत दिलं त्याबद्दल मी बाळूभाऊचं आभार मानतो आणि धन्यवाद.